बघा मुलांनो, आपण आतापर्यंत विरामचिन्हे म्हणजे काय, विरामचिन्हांचे प्रकार, वाक्यात कोणते विरामचिन्ह कोठे वापरले जाते, विरामचिन्हांचे महत्त्व हे सर्व समजून घेतलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये विरामचिन्हे घटकावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे समजून घेऊ. प्रत्येक पक्षाची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. पण जर असे वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतील तर प्रश्न कसा येऊ शकतो, या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे किंवा या वाक्यामध्ये एकूण किती विरामचिन्ह आलेली आहेत. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना कोणते विरामचिन्ह वापरतात, तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह द्याल, तपशील द्यायचा असल्यानंतर अपूर्ण विराम हे चिन्ह दिलं जातं. अपसारण चिन्ह त्यालाच म्हणतात डॅश, आणि स्पष्टीकरण चिन्हही म्हणतात. अपसारण चिन्ह केव्हा वापरले जाते, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास अपसारण हे चिन्ह वापरले जाते. एके दिवशी आमच्या घराशेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणे होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका. वरील वाक्यात एकूण विरामचिन्हे किती आहेत, तर या वाक्यामध्ये 5 विरामचिन्हे आहेत. पूर्णविराम जरी ही 3 ठिकाणी आहे तरी 3 वेळेस तो काउंट करायचा आहे. बघा, एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार करताना कोणते विरामचिन्ह वापरतात, तर अवग्रह हे विरामचिन्ह वापरले जातं. राजू कुठे होता इतक्या वेळपर्यंत, काका काका, त्या छोट्या मुलीने पुन्हा हाक मारली, अरे माझा डबाच घरी विसरलाय, म्हणजे लांबट उच्चार केलेला आहे. बघा, वेळ प्रसंगी तुम्हाला 2 पावले मागेही टाकावी लागतात, परंतु जर आपण मनानेच हरलो तर पुढील कार्य करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. या वाक्यात योग्य विरामचिन्हे द्या. वाक्यामध्ये आपण योग्य विरामचिन्हे देऊ शकतो, अर्धविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम. पक्ष्यांची चोच म्हटल्यावर सर्वांत आधी जो शब्द आठवतो तो आहे अणुकुचीदार. जाहिरात म्हणजे जाहीर करणे होय. वरील वाक्यातील विरामचिन्हे कोणती, वरील वाक्यामध्ये आहे बघा हे एकेरी अवतरण चिन्ह आहे, याच्यावर जोर दिलेला आहे या शब्दांवर, व या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह आहे आणि पूर्णविराम हे चिन्हसुद्धा आलेलं आहे. जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजीच येथे थुई थुई उडत होती. ऊन, पाऊस, कडक थंडी, दिवस रात्र शेतकरी शेतात कष्ट करत असतात. या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील, तर आपण मोजून लिहू शकतो. बघा, या वाक्यामध्ये आहे स्वल्पविराम आहे, संयुक्त चिन्ह आहे आणि पूर्णविराम चिन्ह आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 विरामचिन्हे येतील. या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्हे द्याल, तर या ठिकाणी एकाच जातीचे शब्द आलेले बघा, व या ठिकाणी आपण स्वल्पविराम हे चिन्ह देऊ शकतो. अशा पद्धतीने विरामचिन्हे या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे आणि परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे पण आता समजून घेतलेलं आहे. तर अधिक ज्ञानासाठी आपण इयत्ता पहिलीपासून तर 8वीपर्यंतचे सर्व पुस्तकं मराठीचे वाचले तर आपल्याला विरामचिन्हे घटक समजायला खूप सोपा जाईल आणि आपल्याला परीक्षेचे जे 2 गुण आहेत ते निश्चितच मिळतील.